राजारामपुरी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून बुधवारी मध्यरात्री 5 ते 6 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत चोरट्यांनी सुमारे 2 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजारामपुरी येथील ताराराणी विद्यापीठाच्या पिछाडीस कोमल कोकरे यांचे मायरा ब्युटी पार्लर नावाचे दुकान आहे. अज्ञातांनी बुधवारी मध्यरात्री या दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. त्यानंतर शेजारी असणाऱ्या सुनील मोरे यांच्या गंधार ऑप्टिशियनचे कुलूप तोडून अज्ञातांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉवरमध्ये असणारे सुमारे 35,000 रुपयांची रक्कम चोरट्यांनी यावेळी लंपास केली आहे. यानंतर शेजारी असणारे विनायक कुलकर्णी यांच्या आनंद मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यात ते अयशस्वी झाले आहेत. यानंतर चोरट्यांनी या परिसरात असणारे मंगेश सावंत यांच्या फॅमिली बाजार या किराणा दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील 20,000 रुपयांची रोकड, DVR आणि CPU लंपास केला. चोरट्यांनी यावेळी दुकानातील CCTV कॅमेरे विरुद्ध दिशेने फिरून ठेवले होते. यानंतर सूरज कोपार्डे यांच्या दारात लावलेली 60,000 रुपये किमतीची फॅशन प्रो गाडी लॉक तोडून चोरून नेली आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी राजारामपुरीतील एकाच परिसरात 5 ते 6 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी सुनील मोरे, मंगेश सामंत आणि सूरज कोपार्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून राजारामपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.